भारत जोडो यात्रेत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या भावा बहिणींमधलं प्रेमाचं नातं कॅमेऱ्यानं टिपलं. भारत जोडो यात्रा सध्या उत्तर प्रदेशात. शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांना नाशिक पालिकेनं दिलेली नोटीस चर्चेत. बंगल्यावरील मोबाईल टॉवरसाठी कर आकारणी विभागानं पाठवली 13.25 लाख रुपयांच्या बिलाची नोटीस. मात्र तसा टॉवरच नसल्याचा आरोटेंचा दावा. आयुक्तांकडे चौकशीची मागणी करणार. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवर बंदी घालण्यास 2 वर्ष का लागली? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल. FDA परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कंपनीनं मुंबई उच्च न्यायालयात दिलंय आव्हान. शुक्रवारच्या सुनावणीत कोर्ट महत्त्वपूर्ण निर्देश देण्याची शक्यता. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीनंतर फायर सेफ्टीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. अनेकदा कंपनीचं ऑडिट केलं जातं, मात्र त्रुटींकडे दुर्लक्ष केलं जातं. तसंच त्याचं इन्स्पेक्शन करण्याची जबाबदारी ज्या खात्यावर आहे त्या औद्योगिक सुरक्षा विभागाकडे. मनुष्यबळाची कमतरता असल्याचा ऑडिटर शशिकांत जाधव यांचा आरोप. राज्यातल्या काही अधिकाऱ्यांची दफ्तर दिरंगाई समोर. 27 वर्षांपूर्वी चंद्रपूर आणि वर्ध्याला जोडणाऱ्या पुलाच्या निर्मितीचा खर्च 2 कोटींवरनं 500 कोटीवर. 21वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2 ते 9 फेब्रुवारी कालावधीत. G20 आयोजनामुळे जानेवारीऐवजी फेब्रुवारीत आयोजन. 72 देशांमधून 1574 चित्रपट आलेत, त्यातील 140 चित्रपट दाखवण्यात येणार. 1 भारतीय आणि 2 इतर देशांमधील लोक चोरीमधील असतील. सोलापूरच्या टेंभुर्णीत गौतमी पाटील थाळी. हॉटेलचे मालक गौतमी पाटीलचे चाहते असल्यामुळे गौतमीच्या नावानं शुद्ध शाकाहारी थाळी सुरू करून हॉटेलचं उद्घाटनही गौतमीच्या हस्ते केलं. व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर 5 जणांनी ग्रुप ॲडमिनला बेदम मारहाण करून जीप कापली. पुण्यातील फुरसुंगी भागात धक्कादायक घटना. टोमॅटोच्या घसरलेल्या दरांमुळे लातूर जिल्ह्यातल्या वडवळ नागनाथ भागात शेतकरी संकटात. भाव नसल्यानं तोडणी बंद. शेतात 1000 क्विंटल टोमॅटोचे फळ जागेवर पडून. शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांचा शिक्षणमंत्री दीपक केसरकरांवर निशाणा. उद्धव ठाकरेंना फुकटचे सल्ले न देता आपले डिपॉझिट कसे वाचेल याकडे लक्ष देण्याचा सल्ला. केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना आत्मपरीक्षण करण्याचा दिला होता सल्ला. सोलापुरातल्या पाण्याच्या मुद्द्यावरून उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती आक्रमक. लाकडी निंबोडी योजनेच्या माध्यमातून इंदापूरला पाणी देण्यासाठी टेंडर काढल्याचा मुद्दा. 11 आमदार आणि 2 खासदारांना बांगड्या पाठवल्या. योजना रद्द झाल्यावरही पुन्हा टेंडर निघालं कसं समितीचा प्रश्न. वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी पोलीस भरतीसाठी 300 उमेदवारांची चाचणी. वाहक पदाच्या 14 जागांसाठी 1078 उमेदवार रिंगणात. आत्तापर्यंत 500 उमेदवारांची चाचणी. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात वाशिममध्ये आंदोलन. दोघांच्या प्रतिमेला काळं फासून भाजप कार्यकर्त्यांकडून पवार आणि आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध. कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 140 गोवंशांची पोलिसांकडून सुटका. गोंदिया जिल्ह्यातल्या सालेक्सा भागात धाड टाकून पोलिसांची कारवाई. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून जनावरं आणल्याची माहिती. भंडाऱ्यातही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अजित पवारांविरोधात आंदोलन. पोस्टरला चपलांचा हार घालून घोषणाबाजी. गांधी चौकात मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित. सोलापूरच्या पांगरी फटाका फॅक्टरी आग प्रकरणात कारखाना मालक युसुफ मणियारला पोलिसांकडून अटक. आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. घटना घडल्यापासून आरोपी युसुफ मणियार फरार होता, तर दुसरा आरोपी पाटेकर अजूनही फरार असल्याची माहिती. कल्याणमधील नूतन शाळेत शिक्षकांचा अनोखा उपक्रम. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फातिमा शेख यांच्या वेशभूषात वर्गात अवतरले. त्या वेशभूषेत मुलांना शिकवून सावित्रीबाईंची जयंती साजरी. बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी सर्व आरोपींना महसूल विभागाची नोटीस. तात्काळ 4 कोटींची रक्कम न भरल्यास अधिकारी आणि कंत्राटदारांच्या मालमत्तेवर बोजा चढवणार. हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाला होता तारांकित प्रश्न.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत असलेले अनधिकृत कट पुन्हा सुरू. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर डिव्हायडर टाकून केले होते बंद. हॉटेल आणि पेट्रोल पंप चालकांच्या फायद्यासाठी कट तोडण्यात आल्याचा स्थानिकांचा आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कर्नाटक दौऱ्यावेळी नंदिनी डेअरी आणि गुजरातमधील अमूल या दोन संस्थांचं विलीनीकरण करण्याबाबत विधान केलं. मात्र या दोन संस्थांच्या विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. नंदिनीचं अमूलमध्ये विलीनीकरण होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मईनी दिली. UPI पेमेंटनं रचला नवा विक्रम. डिसेंबरमध्ये 12.82 लाख रुपयांचा व्यवहार. झोमॅटोच्या सहसंस्थापकांचा काल राजीनामा. आज झोमॅटोच्या शेअर्समध्ये घसरण. BCCI निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता. टेनिसची एका जमान्याची सम्राज्ञी मार्टिना नवरातिलोवाला कॅन्सरचं निदान. मार्टिनासाठी जगभरातून प्रार्थना. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुबोध भावेचा फुलराणी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.